माजी अध्यक्ष आदरणीय नायकोडी सर, त्याचबरोबर अशोकांना उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी 13 प्रभागामधून जी उमेदवारी होत आहे ती आमदार साहेबांनी, गायडे साहेबांनी आणि रमण साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने ही उमेदवारी जाहीर केलेली आहे। खरं तर आजच आपले हे सर्व उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजयी झालेले आहे असं मला वाटतंय आपल्या सभेकडे बघून। अकोले नगर पंचायतची पार्श्वभूमी थोडक्यात सांगायची ठरली आणि नगर पंचायतचा इतिहास सांगायचा ठरला तर मागच्या वेळी प्रामुख्याने अकोले नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली, परंतु अकोले नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणि राज्यामध्ये बीजेपीची सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी अकोले नगर पंचायतला कुठल्याही प्रकारचा पहिल्या 3 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास निधी हा त्या ठिकाणी आलेला नाही। कारण त्यावेळी जे नगरसेवक होते ते निवडून गेल्यानंतर त्यांनी आपल्या जनतेला भरपूर आश्वासनं दिली की आम्ही हे काम करू ते काम करू, फक्त उमेदवारांनीच नाही तर त्यावेळी पक्षाने देखील जे काही वचननामे तयार केले होते त्या वचननाम्यामध्ये प्रामुख्याने जवळपास 30 कामांचं वर्णन त्या ठिकाणी केलं होतं की आम्ही शहरासाठी गार्डन करू, मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन करू किंवा स्मशानभूमीचं सुशोभीकरण करू, नानानाणी पार्क करू, भव्य असं क्रीडांगण संकुल उभं करू, परंतु प्रामुख्याने या कामामध्ये मी देखील त्यावेळी नगरसेविका होते, या कामांपैकी आजपर्यंत एक देखील काम त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं नाहीये। कारण त्यावेळी नगर पंचायत ही प्रामुख्याने विरोधात असल्यामुळे आम्हाला सुरुवातीला त्या 1 वर्षामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी अक्षरशः सीओ देखील उपलब्ध झाले नव्हते की प्रशासकीय स्टाफ किंवा इंजिनियर देखील त्या ठिकाणी कुठे आम्हाला उपलब्ध नव्हते। आम्हाला एखादं काम जर करायचं म्हटलं तर त्यावेळी प्रामुख्याने संगमेला जावं लागायचं, प्रत्येक कामाची प्रोसिजर ठरवायला लागायची आणि एक काम करण्यासाठी जवळपास 2 ते 3 महिने त्या ठिकाणी निघून जायचे। मागच्या वेळी जे नगरसेवक होते, आज प्रमोदजी मंडलिक देखील या ठिकाणी आहे, तर त्यांना माहित आहे आणि जे नगरसेवक आहेत त्यांना देखील माहित आहे की विरोधामध्ये नगर पंचायत असल्यानंतर काय अवस्था नगर पंचायतीची होते। जे काही आश्वासन दिले ते सगळं म्हणजे अक्षरशः निकोपाला गेलेला आहे, परंतु आज तशी परिस्थिती नाहीये। खरं तर मला आणि तुम्हाला देखील जे काय उमेदवार आहेत त्यांना अभिमान वाटला पाहिजे आणि मला देखील आज अभिमान वाटतोय की सत्तेमध्ये असणारे आमदार आज आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप असे कामं त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत। एवढंच नाही तर 1978 सालापासून जो काही नगर पंचायतीला म्हणजे 1 वर्षामध्ये मागच्या 3-5 वर्षामध्ये 1 रुपयाचा देखील फंड त्या ठिकाणी आलेला नव्हता, जे काही 13 वित्त आयोग असेल, 14 वित्त आयोग असेल किंवा इतर जे काही निधी असतील त्या निधीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः 25-25 हजारासाठी आम्हाला त्या ठिकाणी भांडून ते काम मिळवून घ्यावं लागत होतं। परंतु आज आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्व 17 प्रभागांमध्ये साहेबांनी कमीत कमी 50 लाखाला वर काम हे प्रत्येक प्रभागामध्ये दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्व उमेदवारांना आज त्याच कामाचं विजन आपल्या समोर ठेवून आपल्याला आपल्या प्रचाराची सुरुवात करायची आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार हा त्या प्रभागातून निवडून आणायचाच आहे। आज मी प्रामुख्याने एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की ज्यावेळी आमदार साहेब निवडून आले त्यावेळी प्रामुख्याने नगर पंचायत मध्ये साहेबांना एका कामासाठी बोलवलं होतं, तर त्यावेळी जे काही नगरसेवक होते एक देखील नगरसेवक, आम्ही 3 महिने नगरसेविका सोडलं तर त्यावेळी एक देखील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि खरा वेळा मी तर आज म्हणेल की त्यावेळी त्या नगरसेवकाने साहेबांचा केलेला तो ठिकाणी त्या ठिकाणी केलेला तो अपमान होता आणि तोच अपमान भरून काढण्याची वेळ आज आपल्या सगळ्या उमेदवारांवर आहे। त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्याच ताब्यात ती नगर पंचायत मिळून आमदार साहेबांचा मान सन्मान पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांना मिळवून द्यायचा आहे। साहेबांनी बोले तसं चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारचा निधी या ठिकाणी साहेबांनी आणलेला आहे। अकोले तालुक्यासाठी 215 कोटी रुपयाचा निधी आणि फक्त अकोले नगर पंचायत शहराच्या विकासासाठी 12.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांनी मिळून दिलेला आहे। खरं तर मी साहेबांचे त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करेन आणि धन्यवाद म्हणेन की साहेब आपण सर्वप्रथम म्हणजे या 78 सालापासून आपण एवढा मोठा निधी त्या ठिकाणी नगर पंचायतला मिळवून दिलेला आहे। खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आज आवर्जून एक गोष्ट बोलायची आहे की काल परवाच्या झालेल्या सभेमध्ये जे कोणी नेते होते त्यांनी आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियताई सुळे यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या अशा भाषेमध्ये
वक्तव्य केलेला आहे, परंतु त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण जे आमच्या ताई अतिशय आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुसंस्कारीच आहे, परंतु तुम्ही ज्या भाषेमध्ये आमच्या ताईंबद्दल वक्तव्य केलं आहे, जर सांगायची वेळ आली तर तुमच्या नेत्यांच्या बायकांना कशा प्रकारचे कपडे घालून कोणासोबत डान्स करता हे फक्त आकडे तालुक्यातील जनतेनेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेले आहे। त्यामुळे जर सापाची शक्ती पाय दिला तर आम्ही देखील मेलेले आईची दूध पिलेली औलाद नाही आहोत, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावं या ठिकाणी। आपण सर्वजण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, त्यामुळे आम्ही प्रत्येक संघर्षाला सामोरे हे जाणारच आहोत। आणि या ठिकाणी आपण स्थानिक पातळीवरचं जे काही घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करत आहात हे योग्य वेळी थांबवा, अन्यथा आम्ही कुठल्या प्रकारची माघार घेणार नाही। आमच्या सर्वच सर्व उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडूनच आणणार आहोत, परंतु आपलं हे बेकार वक्तव्य आपण वेळीच थांबवावं अशी मी या ठिकाणी आपल्याला सूचना देते। खरं तर आमदार साहेबांचे देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की आपण नगर पंचायतच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना या ठिकाणी योग्य प्रकारे उमेदवारी देऊन सर्वच प्रवर्गामध्ये न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आपण आमदार साहेबांनी खरं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्याचा वसा घेऊन अतिशय प्रामाणिकपणे या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे। ज्याप्रमाणे साहेब कुठल्याही टीकाकाराला स्पष्टीकरण देत नाही, त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी देखील त्यांच्या कार्याचा आणि कामाचा वसा या तालुक्यामध्ये चालू ठेवलेला आहे। त्यामुळे मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करते की आपण सत्तेत असणारे फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच उमेदवार या ठिकाणी निवडून देऊ, आपल्या तालुक्याच्या विकासाला आपल्या शहराच्या विकासाला गती द्यावी हीच मी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। कृपया पुढच्या वक्त्यांना एक विनंती आहे, सन्मय व्यासपीठावरती जे सन्मय बसलेले आहेत त्यामध्ये मोजकीच नावं घ्यावी,